केएन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी केएन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा। खडकलाट येथे भगवान महावीर यांची जयंती अनेक उपक्रमांनी साजरी। जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणारे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची 2623वी जयंती खडकलाट तालुका चिक्कोडी येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन समाज बांधवांतर्फे रविवारी मोठ्या उत्साहाने व अनेक उपक्रमाने साजरा करण्यात आली। यानिमित्त रविवारी सायंकाळी 4 वाजता खडकलाट येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरापासून भगवान श्री महावीरांच्या पालखीच्या मिरवणुकीने प्रारंभ करण्यात आला। ही मिरवणूक गावातील मठ गल्ली ते सुभाष चौकातून मुख्य रस्त्यावरील रमेश वणकुद्रे यांच्या निवासस्थानी आल्यानंतर रोहित वणकुद्रे व परिवाराकडून भगवान महावीरांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले। यावेळी श्राविकांकडून आणलेल्या निर्वाण कलशात पंडितांच्या उपस्थितीत पाणी भरण्यात आले। यावेळी वणकुद्रे परिवाराकडून मिरवणुकीतील सर्व श्रावक व श्राविकांना सरबत दिल्यानंतर निर्वाण कलशधारी श्राविकांसह भगवान महावीरांच्या पालखीची मिरवणूक पुन्हा मंदिराकडे मार्गस्थ झाली। बस स्थानक ते सुभाष चौक गावातील प्रमुख मार्गावरून रंगीला सर्कल ते श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरापर्यंत सवाद्य पालखी मिरवणूक व शोभा यात्रा काढण्यात आली। या मिरवणुकीत श्राविकांनी त्रिशल नंदन वीर की जय बोलो महावीर की, महावीर का नारा है जीन शासन हमारा है, महावीर का विश्व संदेश अहिंसा का संदेश जियो और जिने दो, गली गली से आई पुकार, महावीर प्रभु की जय जयकार या घोषाने आसमंत निनादून सोडला। मंदिरात मिरवणूक आल्यानंतर पंडित उपाधे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी प्रदक्षिणा व निर्वाण कलश अभिषेक करण्यात आले। त्यानंतर पूजेचा मान व तीर्थंकर माता व तीर्थंकर आत्यासाठी समिती श्राविका व श्राविकांच्या उपस्थितीत सवाल कार्यक्रम झाला। यानंतर पूजेचे मानकरी विपुल विद्याधर चिंचवाडे यांच्या हस्ते निर्वाण कलशाची विधिवत पद्धतीने पूजा करण्यात आली। तर्व तीर्थंकर माता सुप्रिया आकाश चौगुले व तीर्थंकर आत्या अश्विनी आकाश चौगुले व असंख्य श्राविकांच्या उपस्थितीत सायंकाळी 7 वाजता भगवान महावीर जन्मकाळ विधिवत पद्धतीने व भगवान महावीरांचा पाळणा गाऊन साजरा करण्यात आला। यावेळी अवघे वातावरण भगवान महावीरमय होऊन गेले होते। यानिमित्त खडकलाट येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन समाज बांधवांतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। याचा अनेक श्रावक व श्राविकांनी लाभ घेतला। महावीर जयंतीच्या यशस्वीतेसाठी खडकलाट येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर समिती व समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले। केएन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे।
काही नाही उणे माझ्या संसाराला मला विशेष आकाशाती कुठे नेतात माहिती का सुमेरू पर्वतावरती नेतात कशाने अभिषेक करतात कुठल्या नदीतून पाणीतून अभिषेक करतात सुमेरू पर्वतावरती सौदर्म इंद्र महावीर भगवंता घेऊन वीर की त्रिशिला नंदन वीर की प्रचार करो विजय स्वाहा प्रचार करो विजय स्वाहा